सगळ्यांचं लक्ष बोर्डवर. आपल्या ब्रँचमध्ये तसे भरपूर रिले येतं, पण सगळ्या रिल्यापैकी जर एक रिले असा आहे ज्याची वर्किंग सगळ्यापेक्षा युनिक आहे, त्याला बकॉल्स रिले असं म्हणतात. तुम्ही ऐकलंय, हे रिले जरा जास्तच फेमस आहे पॉवर सिस्टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सगळ्यात पहिले तर बकॉल्स रिले का वापरायचा ते सांगतो, ऑपरेशन 2 मिनिटं सांगतो. बायदेव हा जो रिले आहे ना तो युनिक रिले म्हणून पण ओळखला जातो का, कारण याला करंटची गरज नाही. कारण काय करतो, प्रेशरच्या बेसिसवर स्वतःचं काम करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले, स्टॅटिक रिले, मायक्रो प्रोसेसर बेस्ड रिले, थर्मल रिले, हे सगळे जे रिले, डिफरन्शियल रिले, हे जे सगळे रिले आहेत ना, करंटवर काम करतात. याला करंटवर काम करायची गरज. तर सगळ्यात पहिला मोठा प्रश्न हा पडला की बकॉज रिले वापरतात कुठं, कान ओपन करून ऐकायचं. हा स्पेशली ट्रान्सफॉर्मरसाठी डिझाईन केलेला, अल्टरनेटरसाठी डिझाईन केलेला नाही. पण हा ट्रान्सफॉर्मरसाठी का वापरायचा, याला याच ठिकाणी इन्स्टॉल केलं जातं ज्या ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कमीत कमी 750 KV कमी पाहिजे का जास्त पाहिजे, हे बघा वर लिहिलंय बघा. इफ द रेटिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज मोर दॅन 750 KV तरच याचा यूज केला जातो, अदरवाईज याचा यूज केला जात नाही. गोष्ट नंबर 2, याला यूज का करायचं, काही ट्रान्सफॉर्मरमध्ये ना फॉल्ट होता, ज्याला आपण इनसिपिएंट फॉल्ट म्हणतात. कोणते इनसिपिएंट फॉल्ट म्हणजे काय, परत एकदा सांगतो. वाइंडिंगमध्ये शॉर्ट झालं, वाइंडिंग शॉर्ट झाली, ग्राउंड फॉल्ट झाला, एखादी वाइंडिंग इंटर टर्नमध्ये आली, तर ऑब्व्हियसली काय होतं, तिथला जो पार्ट आहे ना तो थोडा जळायला लागतो. आर्क प्रोड्यूस होते, आर्क प्रोड्यूस झाल्यामुळे ऑइल डिकम्पोज होतं. ऑइलमध्ये ना असे वेपर्स तयार व्हायला लागतात गॅसेसचे. त्या गॅसेसच्या वेपरमध्ये 70% प्रमाणे कुणाचं असतं, हायड्रोजनचं. आता हे गॅसेस जर ऑइलमध्ये राहिलं नाही, प्रॉब्लेम क्रिएट करतील. मग या गॅसेसना पाईप थ्रू काढलं जातं, आणि पाईप थ्रू काढून कोणत्या टँकमध्ये जाऊन जमा होत आहे, कन्झर्वेटर. प्रॉब्लेम कसा आहे भावांनो, कन्झर्वेटर पूर्ण ऑइलने भरलेला नसतो, थोडा पार्ट पोर्शन रिकामा असतो. पण कसं आहे, इथं गॅसेस जमा होणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. मग याच्यानं काय होतं, कुठे ना कुठे ऑइल डिकम्पोज होतो, ऑइलचं प्रमाण कमी होतो, आणि ट्रान्सफॉर्मर मेबी खराब होऊ शकतो. सो आपल्याला कुठे ना कुठे याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. मग असं काही तर जुगाड करा की इनसिपिएंट फॉल्ट कुठे ना कुठे कमी झाले पाहिजे. मग असं कुठला रिले आहे जो या सगळ्या गोष्टींना डिटेक्ट करतो, एक तर अलार्म वाजवतो किंवा सर्किट ब्रेकरला इन्स्ट्रक्शन पाठवतो, जो तिथं कोणी इंजिनियर बसलाय त्याला त्याला समजते की बाबा ट्रान्सफॉर्मरमध्ये काही तर फॉल्ट तयार झालेला आहे, आपल्याला जाऊन चेकिंग करावी लागेल. मग तो जो रिले तिथे इंट्रोड्यूस केला जातो, त्या रिलेला आपल्या ब्रँचमध्ये काय म्हणतात, बकॉल्स रिले. इज दॅट क्लिअर? बकॉल्स रिले सगळ्यात पहिली गोष्ट लावला कुठे जातो, हा आपल्या ट्रान्सफॉर्मरचा टँक आहे, आणि हा वर मोठी टाकी आहे बघा. कोणती टाकी असती, कॉन्झर्वेटर. दोघाच्या मध्ये एक पाईप अटॅच असतो ना असा, या पाईपचा अँगल पण फिक्स असतो. असं नाही की प्लंबरनं किती पाईप लावून गेला चाला गेला. हा जो पाईप असतो तो आपल्या मेन टँकपासून 9 to 10 degree अँगलला डिस्प्लेसमेंट असतो. इथून पाईप असा वर जातो, वर कॉन्झर्वेटर टँक लावला जातो. चालेल ना, बेसिक नियम आहे फिजिक्सचा. गॅसेस खाली जातात का वर जातात, सांगू वर्किंग 2 मिनिटात, लक्ष द्या, परत परत सांगणार नाहीये. बकॉज रिले दिसायला असा असतो. सगळ्यात पहिली गोष्ट, बकॉज रिलेमध्ये जे ट्रिपिंग सर्किटसाठी जे स्विचेस असतात ना, ते मर्क्युरी स्विचेस असतात. कोणते, तुम्ही म्हणले गुट्टे सर मर्क्युरी स्विचेस काय असतात एकदा सांगा, कारण ऐकण्यासारखं आहे बरं, कारण कोणी सांगणार नाही तुम्हाला. थोडं झूम करून सांगतो. मर्क्युरी स्विचेसमध्ये असा एक कॉम्पोनंट असतो, इथं 2 असे टर्मिनल असतात, आणि टर्मिनलपासून जे ट्रिपिंग सिग्नल असतं ना ते चाललं अलार्म वाजवायला. ते अलार्म कुठं वाजतं, इंजिनियरच्या घरी नाही, MSCB ऑफिसमध्ये रेड इंडिकेटर लागतं, आपल्याला कळतं की बाबानो काही तर प्रॉब्लेम झाला आहे. नॉर्मल कंडिशनला हा जो ट्रिपिंग स्विच असतो ना, हा थोडा असा वाकडा असतो. कसा असतो, आणि तुम्ही म्हणाल मग गुट्टे सराला मर्क्युरी स्विच का म्हटलं, कारण याच्यात मर्क्युरी भरलेली असते, पूर्ण भरलेली नसते अर्धी. जेव्हा स्विच वाकडं असतं ना, मर्क्युरी अशी असते बघा, अशी येऊन बसतं ना ग्रॅव्हिटीनुसार, ते ट्रिपिंग पॉईंट असे असतात. मर्क्युरी का, कारण मर्क्युरी कंडक्टिंग पाथचं काम करतो. अरे हो का नाही, पॉईंटवर आहे बरं, जरा खूप डीपली वर्किंग सांगत आहे मी. आता मला सांगा, नॉर्मल कंडिशनला स्विच वाकडा असतो थोडं, सगळी मर्क्युरी खाली येऊन बसते, कॉन्टॅक्टमध्ये आलं का, सर्किट क्लोज झालं का, अलार्म वाजला का, नाही. समजा डिकम्पोजिशन ऑफ ऑइल वाढलं, वेपर चाललेवर कुठं ना कुठं फ्लोटिंग पॉईंट सरळ होतो, म्हणजे हा पहिला असा होता, असा थोडा बेंड झाला, हा सरळ झाला, मर्क्युरी इकडे शिफ्ट झाली ना, म्हणजे ही मर्क्युरी याच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. अशी ग्लास वाकडा केला, ग्लास सरळ केला, पाण्याची लेवल इज रिमेन्स कॉन्स्टंट. मर्क्युरी 2 टर्मिनलच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, याच्यातून काय पास झाला, करंट, आणि तो करंट सिग्नल कोणाला चालला, अलार्मला. तो सगळा खेळ कोणाचा आहे, बेंडिंगचा आहे. जोपर्यंत मर्क्युरी स्विच वाकडा आहे तोपर्यंत मर्क्युरी खाली असेल, कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. 2 मिनिटात वर्किंग सांगतो, लक्ष देऊ नये. आता कळलं का मर्क्युरी स्विच नेमकं करतं काय, बांधणो. याच्यामध्ये 2 फ्लोटिंग वॉल असतं, एक फ्लोटिंग वॉल वरच्या साईडला कनेक्ट केलेला असतो, लक्ष देऊ नये का, त्याला असा इकडे या साईडला एक फ्लोट लावलेला असतो. फ्लोट म्हणजे एक चेंडूचा बॉल म्हटलं तरी चालेल, एक चेंडू प्लास्टिकचा वगैरे वर तरंगतो ना असं, हो का नाही.
ऍक्च्युली हे जे सिग्नल आहे ना, हा जो मध्ये एक तुम्ही वॉल अटॅच केलेला आहे याच्यावर एक मर्क्युरी स्विच लावलेला आहे, तो सिग्नल कोणाला पाठवत आहे? अलार्मला. वरचा जो वॉल असतो तो अलार्म सिग्नलसाठी लावलेला आहे. अलार्म सिग्नल वाजला, ते प्रॉब्लेम आला, इंजिनियरनं जर त्याला काही रिपेअरिंग नाही केले तर दुसरा वॉल कामाला येतो. तो कोणाला पाठवतो? डायरेक्ट ट्रिपिंगला. म्हणजे सहसा अलार्म वाजला, येऊन काहीतरी चेकिंग करा, ओके करा. तो फॉल्ट जर तिथं जर डिटेक्ट झाला नाही, खालीपर्यंत गेला, तर डायरेक्ट सर्किट काय होतं? ट्रिप होतं. आणि दोघंही काम कसे करतात लक्ष देऊ नये का. समजा बाळांनो, ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलमध्ये कुठे ना कुठे, ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलमध्ये कुठे ना कुठे आर्क प्रोड्यूस झाली. ऑइल काय झालं आपलं? कंपोज की डिकंपोज, असे गॅसेस तयार झाले. गॅसेसमध्ये 70% गॅस कोणता असतो? हायड्रोजनचा असतो. व्हेरी गुड आन्सर. आता मी थोडं पुढे चालू, लक्ष नाही का. हे सगळे गॅसेस या पाईप थ्रू कुठे चालले? कोणत्या टँकमध्ये? गॅसेसचं प्रमाण वाढत आहे. तर बकाव जरी बघेल ना मध्ये की बाबा किती गॅसेस झाले, टाइमपासला थोडंच लावलाय. जेव्हा हे गॅसेस या कन्झर्वेटर टँक मधून कन्झर्वेटर टँक कडे जात असताना, या रिले मध्ये जाता, थोडे वर जाऊन कुठे ना कुठे इकडे ट्रॅव्हल करताना, जेव्हा गॅसेस वर जाता, नियम काय, गॅसेस कधी पण वरच्या साईडला शिफ्ट होतो. जेव्हा गॅसेस वर येताना हा जो फ्लोट टर्मिनल आहे ना, हा फ्लोट टर्मिनल, सांगण्याचं तात्पर्य काय, गॅस वर झाल्यामुळे ऑइलची लेवल खाली येते. बघा, ऑइलचे लेवल खाली आले की हा फ्लोट टर्मिनल काय होतो, एक्सेसिव्ह गॅसेसमुळे थोडा खाली बेंड होतो. म्हणजे हा जो फ्लोट आहे पूर्ण, तो कुठे शिफ्ट होता? वरून खाली शिफ्ट होत आहे ना. जसा फ्लोट नॉर्मल कंडिशनला फ्लोट असा असतो, मर्क्युरी सगळी खाली असते, खाली जमा झालेली मर्क्युरी या टर्मिनलला कनेक्ट होत. सो अलार्म वाजत नाही. अलार्म वाजण्यासाठी सर्किट काय झालं पाहिजे? कंप्लीट झालं पाहिजे. ॲबनॉर्मल कंडिशनला गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळं फ्लोट थोडा खाली येतो, खाली येतो, खाली येतो, खाली होतो आणि सरळ होतो. हे सगळं ऑइल इकडे जे जमा झालं ते पसरतं, माहिती आहे ना, मर्क्युरी पसरते. मर्क्युरी दोन कॉन्टॅक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, याच्यातून काय पास होतो? आणि ते करंट कोणत्या सिग्नलला चाललं? अलार्म सिग्नलला. समजतं? बाय द वे, हा जो फ्लोट असतो फिक्स असतो असा, लाईक दॅट. हा जो पॉइंट असतो याला हिंज म्हणता. काय म्हणता? हिंजला मराठीमध्ये कडी म्हटलं तरी चालेल, दरवाजाची. कळतं का? हिंज म्हणजे एक सपोर्ट असतो ज्याला फ्लोट अटॅच असतो. वरच्याचं काम संपलं, सॉरी, वरच्याचं काम समजलं सर्वांना. आता मी खाली येते. समजा अलार्म वाजून सुद्धा कुठला इंजिनियर आला ना याला चेकिंग करायला, गॅसेसचं प्रमाण कमी होत चाललं का वाढत चाललं? कंटिन्यू वाढत चाललं, कंटिन्यू वाढत चाललं, कंटिन्यू वाढत चाललं. कुठे ना कुठे याला थांबवावं लागतं. मग काय करावं लागतं लक्ष देऊन ऐका, मी परत नाही सांगा. गॅसेसचं प्रमाण जेव्हा वाढतो ना, तुम्हाला माहित आहे जो सेकंड फ्लोट असतो तो पण तिरपाच असतो. हा असा असतो तर हा असा असतो, एवढाच फरक आहे. याच्या खाली एक फ्लॅप अटॅच केला जातो. काय फ्लॅप? म्हणजे एखादी पट्टी रे अशी लोखंडाची, इमॅजिन करा, अशी लोखंडाची पट्टी आहे. इकडून इनपुट आहे, माहिती आहे ना, गॅसेसचं प्रमाण वाढत चाललं, मोठ्या प्रमाणात गॅस येत आहे, मोठ्या प्रमाणात गॅस येत आहे. तेव्हा गॅस वर जाईल ना, तेव्हा फ्लॅपला चिटकूनच वर जाईल ना. गॅसेसचं प्रमाण वाढलं तर प्रेशर पण वाढतं. प्रेशर वाढल्यामुळे हा जो फ्लॅप आहे ना असा बेंड होतो इकडे, इकडे बेंड झाला, कारण याच्यावर प्रेशर एक्झर्ट झालं ना. हा फ्लॅप इकडे बेंड झाला रे, हा फ्लॅप इकडे बेंड झाला की हा सरळ होईल ना. हा फ्लॅप इकडे बेंड झाला, हा सरळ गेला ना. म्हणजे हा पण जो फ्लोट आहे तो वाकडा होता, आता कसा झाला? सरळ झाले की मर्क्युरी पूर्ण पसरते आणि इकडचा टर्मिनल काय होतो? क्लोज. आणि करंटचा एक काय तयार होतो? पाथ. आणि तो करंटचा पाथ तयार झाला की रिलेचे सर्किट काय झाले? रिलेचे सर्किट क्लोज झाल्यानंतर डायरेक्ट सर्किट ब्रेकरला काय जाते? इन्स्ट्रक्शन. आणि डायरेक्ट सप्लाय तुमचा तिथे ट्रिप होतो. समजलं? किती फ्लोट आहेत? पहिल्या फ्लोटचं काम काय? काय वाजवणे? अलार्म म्हणजे वॉर्निंग देणे. जर ती वॉर्निंग जर रिकवर झाली नाही तर दुसऱ्या फ्लोटचं काम काय? डायरेक्ट सर्किटला काय करणे? ट्रिप. दुसरा फ्लोट डायरेक्ट काम करत नाही. दुसरा फ्लोट कधी काम करतो? वेन द प्रेशर इज मिनिमम की मॅक्झिमम, एक्सेसिव्ह प्रेशरला. केव्हा? जेव्हा डिकम्पोजिशन ऑफ ऑइल कमी होतं का वाढतं? वाढतो. सांगा, हा जो बकवास रिले असतो तो कोणत्या ट्रान्सफॉर्मरला प्रिफर केला जातो? हुज रेटिंग इज मोर दॅन 75 KVA? सांगा, ट्रान्सफॉर्म या बकवास रिलेची पोझिशन कुठे असते? कॉन्झर्वेटेड टँक आणि टँकच्या मध्ये. पाईपचं अलाइनेशन किती डिग्री असतं? 9:2. बकवास रिलेमध्ये किती फ्लोट असतात? 2. वरचा आणि वरचा फ्लोट काय करतो? अलार्म सिग्नल जनरेट करतो. आणि खालचा फ्लोट डायरेक्ट ट्रिप करतो. खालचा फ्लोट सहसा आपण ट्रिप होऊ देत नाही. आपण जेवढं जमल तेवढं वरच्या फ्लोटवरच त्याला रिकवर करायचा प्रयत्न करतो. याच्या वर्किंग प्रिन्सिपलच्या मागे एका फॉल्टचा हात आहे, ज्याला इनसिपियंट फॉल्ट असं म्हणतात, ज्याच्यामुळं आर्क तयार होते, ऑइल डिकम्पोज होतं आणि कुठे कुठे ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रॉब्लेम व्हायला सुरू होतं. इज दॅट क्लिअर? नक्की समजलं? डायग्राम बघून घ्या एकदा.